जावई म्हटलं की सासरकडील मंडळी त्याच्या पुढे पुढे करणार हे ठरलेलंच. जावयाचा थाट हा सासरवाडीमध्ये काही आगळा वेगळाच असतो. मात्र बीडच्या केज तालुक्यातील विडा या गावामध्ये आगळी वेगळी परंपरा आहे. हे गावकरी जावयाला थेट गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढतात. यासाठी ग्रामस्थांना दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी दमछाक होते. तर यावेळी अविनाश करपे यांना हा मान मिळाला. रात्री 1:30 त्यांना ग्रामस्थांनी शोधून गावात आणलं. सजवलेल्या गाढवावर यंदाचे मानकरी असलेले जावई अविनाश करपे यांना बसवण्यात आलं. अचानक यांनी मला 12:30 रात्रीच्या जोगण्या ठिकाणी येऊन आणि अचानक मला दरवाजा वाजला आणि साप निघला म्हणून अंकल उठा, साप पकडायचा आहे असं या बोलल्याच्या नंतर मी रात्री झोपीतून उठलो. अचानक समोर बघतो तर काही सगळं विड्याची जी टीम होती ते समोर होती आणि अचानक जे आहे त्या परिस्थितीमध्ये मला त्यांनी जबरदस्तीने पकडलं आणि क्रुझर गाडीमध्ये भरून रात्री समजा 2:00 दरम्यान विड्यामध्ये घेऊन आले. नंतर लॉकअपमध्ये त्या रूममध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. मग काय काय वाटलं फिरल्यावर कसं? सुरुवातीला बरंच म्हणजे वाईट वाटलं, बोर वाटलं. हे समजा या गावाची जी पद्धत आहे जावयाला गाडवावर मिरवणूक काढण्याची, त्यामुळे बरंच म्हणजे मला नको नको वाटत होतं ते. आता त्यांच्या जबरदस्तीमुळे मला बसावं लागलं. मग काय आहेर काय केलं गाववाल्याने? आहेर गाववाल्याने मला हे कपडे घेतले आणि सासरीने हे अंगठी घेतली. त्यानंतर हलगीचा ठेका आणि रंगाची उधळण करत संपूर्ण गावातून गाढवावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. संपूर्ण गावच नव्हे तर आजूबाजूच्या गावातूनही लोक ही मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. संपूर्ण राज्यभरात या गावाची ओळख देखील याच मिरवणुकीने बनली आहे. करपे यांना गाढवावर बसवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर रंगाची उधळण करण्यात आली. हलगीच्या तालावर या मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गांवर ही मिरवणूक तब्बल 1.5 तास चालली. त्यानंतर हनुमान मंदिराजवळ आल्यानंतर करपे यांना गाढवावरून उतरून त्यांचा सन्मान सासरवडीच्या वतीने करण्यात आला. यावेळी त्यांना सोन्याची अंगठी आणि कपड्यांचा आहेर देण्यात आला. तर मंडळी, विडा या गावची ही परंपरा तुम्हाला कशी वाटली? त्याचबरोबर तुम्हाला माहिती असलेल्या अशा अनोख्या परंपरा देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बातम्यांच्या अधिक अपडेट्ससाठी आमच्या letsup.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.